नमस्कार एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत विधानसभा निवडणुकीचं प्रशासकीय कामकाज राधानगरीहून भुदरगडला हलवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांनी त्याला विरोध केलाय सभापती कांबळे यांनी तहसीलदार कार्यालयाला निवेदन सादर केलंय दोनशे बहात्तर राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये राधानगरी भुदरगड आणि आजरा या तालुक्यांचा समावेश आहे विधानसभा निवडणूक प्रक्रियेत विधानसभेचे उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेसह मतदान प्रक्रियेचं नियंत्रण राधानगरीमधून होतं तर मतमोजणीची प्रक्रिया भुदरगड तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होते आता मात्र निवडणुकीची संपूर्ण प्रक्रियेचं शासकीय कामकाज राधानगरी ऐवजी भुदरगडमधून चालणार असल्याची चर्चा आहे राधानगरी याला विरोध होऊ लागला निवडणूक प्रक्रियेचं कामकाज भुदरगडमध्ये गेलं तर राधानगरीचं प्रशासकीय महत्त्व संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनासाठी सर्व सुविधा उपलब्ध असतानाही निवडणूक कामकाज अन्यत्र हलवणं चुकीचं असून याविरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राधानगरी पंचायत समितीचे सभापती दिलीप कांबळे यांनी दिलाय कांबळे यांनी नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना याबाबतचं निवेदन सादर केलं